धनश्री रडू नकोस बाळ, रडू नकोस, शांत हो बघू आता, शांत हो. कोणाला काही वाट, कोणाला काहीही वाटलं तरी तू तसे कपडे घालणार आहेस का? हा हा, पण तुला कम्फर्टेबल वाटतील तसेच कपडे घालायला हवेत की नाही? हेच म्हणलं ना मी. हे बोलले तुम्ही? हे नाही बोलले. काय बोलले? कि ती ऋतू बघ, ती ऐश्वर्या बघ, त्या बघ कशा राहतात एकदम मॉल मधल्या सारख्या, आणि मी काय भाजी मार्केट? सगळं दादाला सांगणार आहे मी. दादाला कशाला? अगं हे गंमत करत होतो मी. हिला गंमत पण कळत नाही कधी कधी. लोकांसमोर आपलं सगळं सांगते का काय? आता लोक झाले काय? आधी मस्त यार मित्र, आता लोक. मी तक्रार केली की लोक? तुम्ही बघत आता मॉल मधली होऊन दाखवते की नाही बघत तुम्ही? काय हे यांनी काही होणार नाही असं काही नसतं ग. म्हणजे आता तू परत दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलीस की मग तिथे तिथे शोभेल असे कपडे घालायला लागणार, असं असं काहीच नसतंय. नाही याचं नको ऐकत जाऊ, याला काही कळत नाही. हे बघ, तू जशी आहेस ना तशी राहा. तुझ्या साधेपणातच तुझं सौंदर्य आहे हे लक्षात घे. हा काय तुमच्या शहरातल्या लोकांनी इतक्या फॅशनेबल राहायचं ठेका घेतलाय? आमचं काय, आम्ही कसं राहायचं? गावाकडच्या लोकांनी साधं एकदम हो ना. हे बबले गप, काय काय बोलायला लागली तू आता? काय सही तर बोल रही है वो. काय काय चुकीचं बोलली ती? आणि ती ती लहानपणापासून तिला फक्त असे पंजाबी ड्रेसेस वगैरे घालायला मिळाले, फार फार तर साडी हो की नाही? मग तिला काहीतरी नवीन ट्राय करावं असं वाटलं तर त्यात काय चुकलं? तू माझ्या बरोबर चल, आपण जायचं शॉपिंगला. मी घेऊन जाऊ तुला शॉपिंगला. हा मस्त शॉपिंग करूयात आपण. आत्ता जायचं, तुला तुला वेळ आहे आत्ता? चालेल चालेल. ते इथे तुळशी बघ काहीतरी आहे ना, तिकडे पण जाऊ आणि नंतर मॉल मध्ये पण जाऊ. नक्की जाऊयात मॉल मध्ये, तर ना तुला जे आवडतील ते हुआ. नाही नाही जा ना, जा तुम्ही जा, जा तू त्यांच्यासोबत. हा हिला घेऊन जा. हो तसे चांगले आहेत, फक्त मधून मधून चिडतात. आपण निघायचं? हो बाय. पोरींचं लय अवघड आहे यार, त्यांचं काहीच कळत नाही. गंमत केली तरी चिडतात, नाही केली तरी चिडतात. कसं सांभाळलंस यार मैत्रीला तू एवढे दिवस? माझे ते सांभाळायचे दिवस संपलेले. माताजींचा आशीर्वाद आहे वेड्या, त्यामुळे आता मी फ्री आहे. तुम्ही सांभाळा जबाबदार आहे. अरे साल्या जळवतोस काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडते कमी कमी स्वप्नात. मी तू प्लीज अग, मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही
हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होत आहे यार. म्हणजे नाही असं ना मोठ प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोट पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके